मित्र नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? अजिंक्य प्रल्हाद वामन. तुमच्या गावची निवडणूक आता सध्या सुरू आहे, प्रचार चालू आहे, काय परिस्थिती गावातली? गावची परिस्थिती दोन पॅनल एका समोरासमोर उभे आहेत, एक सत्ताधारी आणि एक परिवर्तन पॅनल म्हणून. सरपंच पदासाठी कोण कोण उभे आहे? सरपंच पदासाठी 3 उमेदवार आहेत. तर सत्ताधारी पॅनलचे तुषार वामन, परिवर्तन पॅनलचे मनोज भाऊ वामन आणि एक मोहिते म्हणून आहेत. काय जनतेचा कल? जनतेचा कल तसा परिवर्तनकडे दिसतोय. कशामुळे? कशामुळं म्हणण्यापेक्षा माझं वैयक्तिक जर मत सांगायचं झालं. हा मग मी तुमच्याशीच बोलतो ना. तर गेल्या पंचवार्षिकला मी स्वतः सत्ताधारी पॅनलचा प्रचार केला होता. तुमचं मतदान आहे ना? पण माझं मतदान. अच्छा, बरं. मी स्वतः सत्ताधारी पक्षाचा प्रचार मी स्वतः केला होता. तुमच्यात परिवर्तन कशामुळे झालं? परिवर्तन ह्या गोष्टीमुळं झालं का, आम्हाला जो रिस्पॉन्स पाहिजे मतदान आम्ही केल्यानंतर, जो रिस्पॉन्स पाहिजे, रिस्पॉन्स म्हणण्यापेक्षा आम्हाला ज्या सुविधा पाहिजेत. सुविधा पाहिजे होत्या का ठेका पाहिजे होता? सुविधा पाहिजे होत्या. काय सुविधा पाहिजे होत्या? सुविधा तशा पाहिलं तर काय झाला विषय का, गावचा विकास, गावचा विकास प्रत्येकजण म्हणतोय. प्रत्येकजण म्हणजे सत्तेवर असलेली मंडळी. हा, आमच्या गावाला भरपूर काही पुरस्कार वगैरे मिळाले किंवा काय, चांगली गोष्ट आहे. ती जे टीम जी येते शासनाची, ती गावामध्ये येते, गावामध्ये त्या गोष्टी पाहिल्या जातात. त्याच्यामुळं असं नाही की मग वाड्या वस्त्यांवर कुठेतरी दुर्लक्ष झालं गेलं. माझं वैयक्तिक जर सांगायचं झालं तर आम्हाला स्टेट लाईट नाही आहे. मी राहता कुठे? आम्ही सरपंच ताईंच्या शेजारी. त्यांच्या घरी लाईट आहे? हां. तुमच्याकडे लाईट का नाही? आमच्याकडे रस्ताच नाही तर स्टेट लाईट कुठून? नाही, पण रस्त्याचा आणि लाईटचा काय संबंध? पोल शेतामधनं उभे करून येतात ना. शेतामधनं उभे करून येतात, पण आता हे जे स्टेट लाईट तुम्हाला दिसते इथून तिथून, रस्त्याच्या कडेला रस्ता आहे म्हणून रस्त्याच्या कडेला पोल आहेत आणि त्याच्यावर स्टेट लाईट आहे. आम्हाला स्टेट लाईट नाही, रात्रीची वाघाची भीती आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही आमची एक बातमी केली होती, अभिजितने केली होती मला वाटतं, विग्नर टाईम आली ना. हो. हां. तर आमच्या घरावर एक वीज पडली होती कोरोनाच्या ह्याच्यामध्ये. तर माझं त्या ठिकाणी 1.5 लाख रुपयाचं नुकसान झालं होतं. नुकसान माझं 1.5 लाखाचं झालं, याच्याबद्दल मला वाईट वाटत नाही का बाबा. त्याच्यामुळं काय झालं, 1.5 लाख माझे वर्ष 2 वर्षात मी शेतीच्या उत्पन्नातून ते काढू शकतो. पण त्या ठिकाणी आज जवळपास 5 ते 6 वेळा दरवर्षी ही घटना घडतीय. तर फक्त वीज पडल्यानंतर तेवढं पुरतं जमा व्हायचं आणि असं सांगायचं का बाबा आपण याच्यावर काहीतरी उपाययोजना करू, ते कॅप्चर काहीतरी बसवायचं असतं विजेचं. त्यातलं मला जास्त काही माहीत नाही, पण ते बसवायचं असतं, ते आपण बसू. पण दरवर्षी आवाज होतो, दरवर्षी एखादं तरी झाड जातं किंवा आत्तापर्यंत जीवितहानी नाही, पण मग जीवितहानी होण्याची वाट पाहिजे आहे का ह्या गोष्टीची. आमच्या घरात त्या दिवशी 4 माणसं झोपली होती, त्याच्यातलं जर एखादं दगावला असतं. दोष कोणाचा? दोष कोणाचा नाही. आता वीज पडती ही नैसर्गिक आहे, पण त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करणं हे ग्रामपंचायतीचं काम आहे. आणि दुसरी गोष्ट का, त्याचा जो पाठपुरावा होता, त्यांनी आम्हाला सांगितलं का, खोडदवाले जे GMRTवाले आहेत ते म्हणतात की ते वीज पडल्याचा तो तिथून दाखला आणावा लागेल. म्हणजे तर भाऊसाहेब ते म्हणतात का GMRT कोण दाखला? भाऊसाहेब. त्यांनी आम्हाला सांगितलं. भाऊसाहेब कोण? जाधव? नाही, पिंपळवंडीचा विषय. अच्छा, पिंपळवंडी. हां. तर त्यांनी आम्हाला ते असं सांगितलं होतं का, तिथून तो दाखला आणायला पाहिजे. आता याची इत्यंभूत माहिती आम्हाला नाही, पण मग आम्ही जसं आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून आमच्या जीविताची किंवा आमच्या सगळ्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आम्ही तुमच्यावर टाकली, ही जबाबदारी तुमची होती, ती तुम्ही त्या ठिकाणी नाकारली. ह्या याच्यामुळं हे परिवर्तन माझ्यामध्ये. आपण जिथे उभे आहोत मुरूम टाकलेलं आहे, पुढे सगळी खडीच दिसते. नाही, हे काम बंद झालेलं आहे. बंद पाडलं काय कोणी? बंद पाडलं म्हणण्यापेक्षा ह्या कामाला वर्क ऑर्डर आहे का नाही याच्यावरच मोठी साशंका आहे. आणि जर आपण ज्या वेळेस आमदारांनी या कामाचं उद्घाटन केलं, तसं आमदार असं म्हणाले होते की पंचायतीनं यांना याची माहिती द्यावी, ज्यांना नागरिकांना हवी असेल तर ती द्यायला पाहिजे होती. आणि लोकांची मागणी अशी आहे का बाबा, हा जो रस्ता आहे माझं, जसं आपले शरददादा सोनवणे, माझं वैयक्तिक मत सांगतो मी की ज्या टायमाला शरददादा सोनवणे आमदार होते त्या टायमाला 2 गावांना जोडणारे 15-15 किलोमीटरचे रस्ते डांबरीकरण झालं. हा 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे, म्हणजे त्याच्या एकपट फक्त. मग इथली स्थानिक मागणी अशी आहे, आम्हाला रस्ता देताय ना तर त्या ठिकाणी आम्हाला डांबरीकरण, एक मजबूत रस्ता द्या की जेणेकरून. आता ह्या रस्त्याला किती वर्ष? हा रस्ता कोणत्या फंडातून झाला काय माहिती आहे का?
हा रस्ता ते सांगतायत आमदारांनी तिथून. आमदारांनी तर पंचायतीला सांगितलं की कुठल्या फंडातून तुम्ही यांना सांगा. नाही पण आमदारांनी दिला हा रस्ता शोभत नाही ना. का नाही शोभत? ही जिल्हा परिषदेची पंचायत समितीची ग्रामपंचायतीची विकास तर होतोय ना, ही ती कामं आहेत. आमदारांनी दिला हा रस्ता म्हणजे इथं डांबरीकरणच पाहिजे, कारण ह्या रस्त्याला वर्दळ खूप आहे. ह्या रस्त्याला डांबरीकरणाची गरज आहे. मजबूतीकरण होईल, पुढच्या वेळेला डांबरीकरण होईल. नाही होत ह्या रस्त्याला 10 ते 12 वर्षानंतर पहिल्यांदा निधी आला. तुषार वामन सुद्धा आता निवडणुकीमध्ये सरपंच पदाच्या स्पर्धेमध्ये आहे. एक हुतकरू आहे, हुशार आहे, चांगला ठेकेदार आहे. मतदार त्यांना स्वीकारतील? नाही. काय झालं विषय, मतदार त्यांना स्वीकारतील नाही स्वीकारतील हा ही गोष्ट पुढची आहे. तुला काय वाटतं? मला तर परिवर्तनाची कल दिसतोय. सर, आता मनोज वामन हा एक युवक आहे, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतो, लोकांच्या सुखदुःखामध्ये असतो. मनोज वामन सरपंच होईल? होतील. एवढं ओव्हर कॉन्फिडन्स? ओव्हर कॉन्फिडन्स नाही म्हणता येणार, पण कसं झालंय की मनोज वामन हे आजवाडीमध्ये नाही आहे. मनोज वामनला आम्ही लहान होतो तेव्हापासून वाडीमध्ये पाहतोय. तरुणांना, तरुणांचं सबलीकरण मनोज वामनच्या माध्यमातून एक युवा संघटक म्हणून ते चांगले आहेत. आणि दुसरी गोष्ट, त्यांचा जो स्वभाव आहे ना, त्या स्वभावाची तोड समोरच्या प्रतिस्पर्धीला नाही. या अगोदर सुद्धा मनोज वामन काही निवडणुकीमध्ये उभे होते. हा होते. दुर्दैवाने त्यांना अपयश पण आलं होतं. त्यांना अपयश आलं होतं, पण याचा अर्थ असा नव्हता का त्यांच्या पाठीमागं खंबीर कोणाची साथ नव्हती म्हणून. पण कुठंतरी त्या ठिकाणी एक आम्ही कमी पडलो असं म्हणावं लागेल त्यावेळेस मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी. तुषार वामन असं म्हणाले होते की बाबा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमच्याकडे कोण आलं नाही. नंतर म्हणाले समोरच्यांनी साथ दिली नाही. मग नेमकं चुकलं कोणाचं, आणि तुषार वामनचं चुकलं की मनोज वामनचं? नाही, आता बिनविरोधच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हा खूप मोठा गोलमाल आहे. हे कुठंतरी माणसांना कुठंतरी हे करण्याचा प्रयत्न होतोय मतदारांना. गोलमाल कोण करते? हा गोलमाल कोण करते? गोलमाल तेच करतायत ना. म्हणजे कोण? मनोज वामन की तुषार वामन? तुषार वामन, कारण त्यांचा एक प्रतिनिधी किंवा त्यांचा जो एक उमेदवार आहे तो ज्या टायमाला पंचायत समितीमध्ये अर्ज भरण्यासाठी जातो त्यावेळेस त्यांनी असं स्टेटमेंट केलं होतं की आम्ही याच्यासाठी भरपूर काही आग्रही होतो. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, बिनविरोध व्हायला हवी होती. बिनविरोध व्हायला हवी होती आणि अनेक जणांनी प्रयत्न केले. मग जर त्यांनी जर प्रयत्न केले, अनेक जणांनी जर प्रयत्न केले असतील तर मग बिनविरोध व्हावी किंवा न व्हावी असं त्यांच्यापर्यंत आलंच नाही असं तुषार वामनजींचं जे म्हणणं आहे ते साप त्या ठिकाणी खोटं पडलं. परिवर्तन पॅनलचे सगळे उमेदवार विजयी होतील का फक्त मनोज वामन विजयी होईल? नाही, आम्हाला तर पूर्ण पॅनलची अपेक्षा आहे आणि होणार. तू एक युवक आहे, तुझ्या मताशी किती लोक सहमत असतील? तरुण किंवा तुमच्या तरुणांची अशी काही चर्चा होते का? तरुणांमध्ये भरपूर काही क्रेज आहे मनोज भाऊ विषयी. आणि मनोज भाऊंनी ज्या ज्या उमेदवारांवर विश्वास टाकलाय ते उमेदवार निवडून 101% येण्याची शक्यता. शेवटचा प्रश्न, आमच्या विकास कामांमध्ये ही विरोधी मंडळी म्हणजे विरोधी पॅनलमधली खोडा घालतात असाही का आरोप होतो? नाही, खोडा घालायचा विषयच नाही. विकास होत असेल तो गावचा होतोय, तो ठीक आहे. पण म्हणजे हा प्रश्न कधीपासून निर्माण झाला, आमदार साहेबांनी जो 2 लाख 2.5 लाख रुपयाचा जो निधी टाकलाय आणि त्याची जी मीटिंग त्या ठिकाणी भरली होती, तर त्या मीटिंगमध्ये ह्याच रस्त्याचा विषय मेन होता आणि काळेस्थळाच्या रस्त्याचा विषय मेन होता. तर परिवर्तन पॅनलकडून जे मंडळी आहेत त्या मंडळींची मागणी एकमेव होती की बाबा जे काम तुम्ही हाती घेतलंय ना त्याचं वर्क ऑर्डर द्या आणि कामं करताना ही चांगल्या दर्जाची करा. मुर्मीकरण आणि खडीकरणाने हे रस्ते टिकणार नाहीत याची खात्री आम्हाला आहे, कारण आम्ही या रस्त्याने वावरतोय असं ह्या मंडळींचं मागणं होतं. कुठल्या प्रकारचा खोडा घालण्याचा किंवा विकासाला आडवं येण्याचा त्यांचा त्या ठिकाणी दृष्टिक्षेप नव्हता. जे आता मागचे सरपंच आहेत त्यांचे मिस्टर उभे आहेत, जे मागचे उपसरपंच होते स्वर्गीय शरदराव वामन त्यांचे चिरंजीव पण उभे आहेत, आणि परिवर्तन पॅनलमध्ये पण सगळे असे तरुण पोरं वगैरे आहेत. ह्या दोघांमध्ये साम्य काय, तुला काय वाटतं? दोघांमध्ये साम्य म्हटलं तर दोन सरपंच पदाचे जर उमेदवार आपण घेतले, दोघं पण उच्च शिक्षित आहेत, दोघं पण तरुण आहेत, दोघं पण होतकरू आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु समाजकार्य आणि कॉन्ट्रॅक्ट बेस काम करणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. की मनोज भाऊला समाजकार्यामध्ये, मनोज भाऊ 15 वर्ष नाही तर त्याच्या आधीपासून काळवाडीकडे अनुभव पण आहे.
त्यांच्याकडे तुषार वामनचे वडील या पंचायतीवर त्यांनी काम केलेलं आहे. तिकडे एक सदस्यपदासाठी उमेदवार जे आहेत त्यांच्या अर्धांगिनी पत्नी गावच्या सरपंच होत्या. शेवटी अनुभव पण महत्वाचा आहे ना. नाही त्यांच्याकडे अनुभव आहे पण मग असं नाही ना का बाबा, मग जर माझे वडील सरपंच होते त्यांनी गावचा विकास केला आहे आणि मग त्यांच्या पश्चात मीच लगेच सरपंच पदाचा दावेदार असं होऊ शकतो. गुणवत्ता असेल तर हरकत काय. हा पण ठीक आहे, पण तुमच्या वडिलांबरोबर ज्यांनी तुम्ही म्हणताय ना की मनोज भाऊ वामन आणि शरद वामन, तुमच्या वडिलांबरोबर ज्यांनी त्या रिंगणामध्ये त्या स्पर्धा लढवली आहे त्यांना पण प्राधान्य देण्याची त्या ठिकाणी आता गरज आहे. हा मी काल एक मतदार मला भेटला होता आणि त्यावेळेस आमची चर्चा अशी झाली होती की तुषार भाऊला सुद्धा आपल्याला सरपंच करायचं आहे. म्हणजे मी एक स्पष्ट वक्ता आहे, मी कुठल्या पार्टीचा कुठल्या याचा असा माझा विषय नाही आहे. तुषार भाऊलासुद्धा आपल्याला सरपंच करायचं आहे पण कधी, मनोज भाऊंच्या नंतर. कारण का, आता त्या ठिकाणी मनोज भाऊच योग्य आहेत. तुषार वामन एक उत्कृष्ट ठेकेदार आहे अशी तालुकाभर चर्चा होते. गावात त्यांनी जी काही विकासाची कामं केली आहेत, रस्त्यांची शाळेची, ही कामं दर्जेदार आहेत काय? नाही, रस्त्यांची कामं तर दर्जेदार दिसत आहेत सध्या, तिथून पुढचं नाही सांगता येत, पण का कामं चांगली आहेत. मराठी शाळा, मराठी शाळेचा थोडासा प्रॉब्लेम या पाठीमागच्या काळामध्ये झाला होता की ती शाळेचं जे काम झालं ते काम एक पहिल्या पावसामध्येच त्या ठिकाणी शाळा गळायला लागली. पुढच्या वेळेस म्हणजे पुढच्या पंचवार्षिकला तुषार वामन यांना संधी का द्यायची, ह्या वेळेला का नको? ह्या वेळेला का नको म्हणजे आता रेसमध्ये जर पाहायला गेलं तर मनोज भाऊच आहेत. काय मंडळी घराणेशाहीचा पण आरोप करतात. नाही, त्या विषयावर आपल्याला बोलायचं नाही. घराणेशाहीचा आरोप म्हणण्यापेक्षा आहे ना का बाबा, कसं होतं की तुषार वामन आणि मनोज वामन हे दोघं पण जरी तरुण असले तरी शरद नानांनंतर, शरद नानांचं काम तितकंच चांगलं होतं, शरद नानांच्या पाठीमागं तुषार पण तितकंच चांगलं काम करील याच्याबद्दल कोणाला शंका नाही आहे किंवा शंका आहे किंवा असा विषय नाही. परंतु मनोज वामनला आता का घ्यायचं आहे का, मनोज वामन त्यांच्या वडिलांबरोबर प्रतिस्पर्धी होते म्हणून मनोज वामनला आता चान्स दिला पाहिजे. मित्रा, कोणाला मतदान करायचं तुझा प्रश्न, कोणाला निवडून द्यायचं तो तुझा विषय. आम्ही कोणाला निवडून द्या, कोणाला मतदान करा आमचा काही संबंध नाही. जे वाटलं, जे दिसतंय ते प्रश्न केले, तुमच्या मनातला जो उमेदवार असेल त्याला तुम्ही मतदान करा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.